जवळपास पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवली एम आय डी मधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती या स्फोटात कारखान्यातील तेरा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली एम आय डी सीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झालाय या स्फोटामुळे कारखान्याला मोठी आग लागली असून या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत असून ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय दोन आठवड्यांपूर्वी डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान या कंपनीत आग लागली होती आता याच अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या इंडस कंपनीत आग लागली आहे या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही घटनास्थळी धुरामुळे तसे स्फोट होत असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाच्या धक्क्यातून परिसरातील नागरिक अद्याप सावरलेले नाहीत अशातच दोन आठवड्यांच्या अंतराने डोंबिवली एमआयडीसीत आणखी एका रासायनिक कंपनीला आग लागली आहे राज्याच्या अनेक भागात इतक्या औद्योगिक वसाहती आहेत परंतु डोंबिवली एमआयडीसीतच अशा दुर्घटना का घडतात असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागलेत तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत